नमस्कार, मी पंजाबडे हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आज आहे 30 मार्च 2023. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. मागील आपण अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना 14-15-16 मार्च दरम्यान तुम्ही गहू हरभरा काढून घ्या. सर्व शेतकऱ्यांनी काढला, पण त्याच्या व्यतिरिक्त काय झालं, काही जणांचा उशिरा पेरलेला गहू आहे, तर मग ते उशिरा पेरलेला गहू राहिलेला आहे शिल्लक, आणि ती नेमका गहू आता काढायला आलेला आहे. तर आता सर्व आता विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता तुमचा गहू थोडा काढणीस राहिलेला आहे, त्याच्यानंतर हळद देखील काढणं चालू आहे, काही जणांचा मका देखील काढणं चालू आहे, काही जणांचा कांदा काढणे चालू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा की तुम्ही 5 तारखेच्या आत म्हणजे 5 एप्रिलच्या आत तुम्ही तुमचा गहू हरभरा कांदा मका हे काढून घ्या, नसता झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल दरम्यान परत पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यासाठी, खास करून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि तसेच कोकणपट्टीच्या आंबेवाले जे बगीचावाले शेतकऱ्यांनी, त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. कोकणपट्टीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या, 6-7-8 दरम्यान तुम्ही तुमच्या आंब्याची काळजी घ्या. त्याच्यानंतर नगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपण आपला कांदा 6 तारखेच्या आत काढून घ्या, नसता झाकून ठेवा. कारण की नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, लातूरला पडणार नाही, नांदेडला पडणार आहे, परभणीला पडणार आहे, बीडला पडणार आहे, त्याच्यानंतर जालन्याला पडणार आहे, संभाजीनगरला पडणार आहे, जळगावला पडणार आहे, बुलढाण्याला पडणार आहे, अकोल्याकडे पाऊस असणार आहे, त्याच्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड जिल्हा म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून विदर्भ मराठवाड्याच्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपण आपल्या गावाचं म्हणजे 6 तारखेच्या तुम्ही जसा गहू आलेला असं म्हणजे काढणीस आले तर गहू काढून घ्यावा. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 9 च्या नंतर म्हणजे हा 7-8-9 पर्यंत पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर परत आणखीन एक अंदाज लक्षात घ्या, आणि परत 14 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिल, 17 एप्रिल दरम्यान परत राज्यामध्ये पावसाचं, विदर्भ मराठवाड्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी. तर अचानक जर बदल झाला वातावरणात, लगेच एक मेसेज दिला जाईल. आणि माझ्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्याचं मात्र गव्हाचं, हरभऱ्याचं, कांद्याचं, मकाचं, कोणत्याही पिकाचं नुकसान होऊ देणार नाही.